रिपब्लिकन पक्षाला केंद्रात आणि राज्यात एक एक मंत्रिपद मिळालं पाहिजे. मात्र मी माझ्या कुटुंबातील कुणाचेही नाव पुढे केलेले नाही. कुटुंबातील कुणालाही राजकारणात आणण्याची माझी भूमिका नाही. मी पक्षात काम करतो म्हणून पूर्ण कुटुंबाने पक्षात काम करावे असे नाही. पक्षाला मंत्रिपद मिळणार असेल तर त्यासाठी त्यावेळेस नाव सुचवलं जाईल, असा खुलासा खासदार आठवले यांनी यावेळी केला. पुण्यात एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पक्षाला मंत्रिपद मिळणार असल्याने आठवले यांनी त्यांच्या पत्नीचे नाव त्यांच्यासाठी पुढे केले आहे. त्यावरून पक्षात धुसफूस असल्याची केल्याची चर्चा सुरू आहे. ही चर्चा निराधार असून कुटुंबातील कुणालाही राजकारणात आणण्याचं विचार नसल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र पक्षाला 2 मंत्रिपदं आणि 5% कोट्याप्रमाणे प्रत्येक महामंडळावर सदस्यपद मिळावीत अशी मागणी त्यांनी यावेळी केली. मंत्रिपद मिळाल्यानंतर तुम्ही केंद्रात जाणार की राज्यात थांबणार, हा प्रश्नावर ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांची मी राज्यात थांबावे अशी इच्छा आहे. मात्र मी राज्यात मंत्रिपद भूषवले आहे, त्यामुळे पक्षातील कुणा कार्यकर्त्यांवर अन्याय करण्यापेक्षा मला केंद्रात मंत्रिपद द्यावे असंही यावेळी आठवले यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील सरचिटणीस राजाबाबू सरोदे नवनाथ जी कांबळे बाळासाहेब जोशी महिपाल वाघमारे शेजित चव्हाण अनिल गोंडले माजी आमदार अनिल गोंडले साहेब या ठिकाणी उपस्थित. पत्रकारांच्या जन्म 125व्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे आणि देशभरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक, हिंदू मिलचं स्मारक, लंडनचं बाबासाहेबांच्या घराचं स्मारक, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन दिल्लीमध्ये आहे, त्याचं काम सुरू होणार आहे. 26 अलीपूर रोड हे बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालेलं घर आहे, त्या ठिकाणी मोठं स्मारक उभं राहणार आहे. मोहुला जिथं बाबासाहेबांचं जन्म झाला होता तिथे स्मारक उभं राहिलेलं आहे, त्याचं डेव्हलपमेंटचं काम सुरू आहे. तर असं नवीन सरकार आल्यानंतर अनेक जे प्रलंबित कामं आहेत त्या कामांना गती देण्याचं काम हे नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. त्याबद्दल दलित जनतेमध्ये नक्कीच सरकारबद्दल वातावरण अत्यंत चांगलं आहे. एक तर RPIच्या वतीनं आम्ही या जन्मशताब्दीचं औचित्य साधून एक भारतयात्रा करण्याचं आयोजन केलेलं आहे आणि जाती तोडो समाज जोडो समता अभियान, जाती तोडो समाज जोडो समता अभियान या नावाने एक समता रथ काढण्यात येणार आहे आणि कन्याकुमारी तामिळनाडूमध्ये आहे, तिथून 26 जानेवारीला तिची सुरुवात होणार आहे आणि 24 एप्रिलला महू बाबासाहेबांची जे जन्मस्थळ आहे त्या ठिकाणी त्याचा समारोप होणार आहे आणि सर्व देशाच्या अनेक राज्यांमध्ये 26 जानेवारीला 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिवस आहे. 24 एप्रिलला आणि त्यामध्ये आमचा प्रयत्न असा आहे की भारतातल्या तमाम लोकांना एक आव्हान करायचं आहे की आपण सगळ्या जातीवाद मिटवला पाहिजे आणि सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांची जी फिलॉसॉफी होती ती सवर्णांना विरोध करणारी नव्हती, तर दलित आणि सवर्णांनी एकत्र आलं पाहिजे, समता स्थापन झाली पाहिजे असं त्यांचं मत होतं आणि त्यांच्या या 125व्या या जन्मशताब्दीच्या वर्षामध्ये समाजामध्ये परिवर्तन व्हावं, दलितांवरचे अत्याचार थांबावे, दलितांना आर्थिक न्याय मिळावा अशा पद्धतीचं एक अभियान आम्ही काढणार आहोत आणि त्या यात्रेमध्ये मी स्वतः त्याच्याबद्दल आता आपलं मत असं आहे की आता हत्या जी आहे ती ज्या शक्तीकडून झालेली आहे त्या आरोपींना आता गोविंद पानसरे यांच्या हत्येमधला समीर गायकवाड याला पकडलेला आहे आणि तो सनातन संस्थेचा कार्यकर्ता असल्याची माहिती पोलिसांकडे आहे. त्यामुळे ज्या पद्धतीनं गोविंद पानसरे यांची हत्या करण्यात आलेली आहे तशीच पद्धत दाभोळकरांच्या हत्येमध्ये वापरण्यात आलेली आहे, त्यामुळं सनातन संस्थेचा त्याच्याशी संबंध आहे का याचा नाही आता ती चौकशी पोलिसांनी केली पाहिजे ना. नाही म्हणजे सनातनचा आता गोविंद पानसरेंच्या हत्येमध्ये जर सनातनचा संबंध आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे तर त्या स्टाईलने जर नरेंद्र दाभोळकरांची हत्या करण्यात आलेली आहे तर त्यांनी पोलिसांनी चौकशी करावी.
सगळं असहिष्णू वातावरण पुरस्कार परत करणं हे बिहार निवडणुकीसाठी होतं असं तुम्हाला वाटतं का? नाही, मला असं वाटतं की पुरस्कार परत करण्याची भूमिका जी आहे सगळं थांबलंय. नाही, पुरस्कार परत करणं म्हणजे त्या साहित्यिकांचा जो त्यांचं योगदान आहे साहित्यामध्ये त्याला एक उत्साहित करायचं, त्याला पुरस्कारित करायचं म्हणून सरकारने ते पुरस्कार दिलेले आहे. ते काय BJP ने आणि RSS ने पुरस्कार दिलेले नाही. त्यामुळं सरकार जे असतं ते सरकार हे कुठल्याही पक्षाचं नसतं. पक्षात जरी आलेलं असलं तरी एकदा, म्हणून मला असं वाटतं की पुरस्कार परत करण्याच्या भूमिकेला आमचा पाठिंबा नाही. साहित्यिकांनी पुरस्कार परत करू नये, पण सरकारने काय केलं पाहिजे अशा सूचना करण्याचा त्यांना अधिकार आहे. आणि या साहित्यिकांनी देशातली विषमता नष्ट करण्यासाठी लिहिलं पाहिजे, त्यासाठी मुवमेंट उभी केली पाहिजे. आपल्याला माहीत आहे की आमची दलित प्रांताची मुवमेंट जी उभी राहिली होती तर ते साहित्यिक कवी सगळे एकत्र आले होते आणि त्यांनी हा विचार केला की आपण फक्त लिहून क्रांती होणार नाही, म्हणजे लिहिणं तर आवश्यक आहेच आहे, कविता लिहिली पाहिजे, कथा लिहिली पाहिजे, कादंबरी लिहिली पाहिजे, पण त्या कादंबरीतला नायक रस्त्यावर आणला पाहिजे, तो फक्त त्या पुस्तकामध्ये ठेवून उपयोग नाही. आणि म्हणून जर दलितांना संरक्षण देण्यासाठी जर तुम्ही पुस्तकं लिहित आहे, तुमच्या शब्दामध्ये पेटलेले शब्द तुम्हाला दिसत आहेत अत्याचाराचे, तर मग पॅंथरसारखी एक मुवमेंट उभी केली पाहिजे म्हणून साहित्यिकांनी पॅंथर सुरू केली होती. म्हणून माझं मत असं आहे की पुरस्कार परत करण्याच्या भूमिकेला आमचा विरोध आहे, पुरस्कार परत करू नये, पण सरकारने कसं वागलं पाहिजे हा अशा पद्धतीचा मागणी करण्याचा त्यांना पूर्णपणे अधिकार आहे. आणि त्यामुळं मला वाटतं की सर पुरस्कार परत करू नयेत असं आपलं स्पष्ट मत आहे. आणि ज्यांना ते घ्यायचे नव्हते तर त्यांनी सुरुवातीला सांगायला पाहिजे होतं आम्हाला पुरस्कार नको आहे म्हणून, घेतल्यानंतर तो पुन्हा परत करणं ही बाप काय तेवढी बरोबर अजिबात नाही. पण ठीक आहे, त्यांचं जे मत आहे की देशामधलं वातावरण असहिष्णू होऊ नये या मताशी मी सहमत आहे. देशामध्ये कुणीही देशात वाद वाढवण्याचा प्रयत्न करू नये. पण अत्याचार होतात असं नाही आहे. हरियाणामध्ये काँग्रेस सरकार असताना अजून जास्त अत्याचार होते. त्यामुळे या पक्षांनी एकमेकावर आरोप करण्यापेक्षा दलितांना आणि सवर्णांना कसं एकत्र आणायचं हा प्रयत्न सगळ्या पक्षांनी केला पाहिजे. लगेच नरेंद्र मोदी प्रधानमंत्री तू या देशातले मुसलमान पुन्हा हिंदू होणार नाही, या देशातले ख्रिश्चन पुन्हा हिंदू होणार नाही, या देशातले बौद्ध पुन्हा हिंदू होणार नाही, तर हे सगळे हिंदूच होते, हे सगळेच ओरिजिनल हिंदूच होते. आणि नंतर ते बुद्धिस्ट झालेले आहेत, नंतर ते मुसलमान झालेले आहेत, ख्रिश्चन झालेले आहेत, शीख झालेले आहेत. सत्ता देण्याची जबाबदारी BJP ची झालेली आहे, सत्ता देण्याची जबाबदारी BJP ची आहे. आणि आता त्यांना मतं देण्याची जबाबदारी आम्ही पार पाडली, त्यांना केंद्रात सत्तेवर आणलं, राज्यात सत्तेवर आणलं. आता RPIला सत्ता द्यायची की नाही ते त्यांच्या हातामध्ये आहे आणि आम्ही सत्ता देऊ असं CM पुन्हा पुन्हा सांगतायत. त्यामुळे 1-2 दिवसामध्ये त्यांच्याशी माझी चर्चा होणार आहे. त्यावेळेला काय देणार आहेत, काय होणार आहे ते त्यांच्याही चर्चा होईल. पण आश्वासन दिलेलं आहे त्याप्रमाणे RPIला केंद्रात आणि राज्यामध्ये मंत्रिपद मिळालं पाहिजे. आणि ते काय मंत्रिपदाच्या दोन्हीकडे मागणी आहे, केंद्रामध्ये एक मंत्रिपद आणि राज्यामध्ये एक मंत्रिपद मिळालं पाहिजे अशी आपली मागणी आहे. आणि महामंडळामध्ये आम्हाला 5% सहभाग मिळाला पाहिजे. आता 70% BJP आणि 30% शिवसेना असं त्यांचं वाटप झालेलं आहे आणि त्यांनी कोणती महामंडळं घ्यायची हे एकदा निर्णय झाला. आणि मला वाटतं वर्षभर होत आलेलं आहे. आता लवकरात लवकर यांनी प्रयत्न केला पाहिजे, लवकर समन्वय समितीची मीटिंग बोलावली पाहिजे आणि आम्हाला मित्रपक्षांना 10% सत्तेचा सहभाग देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. ती कुठंच नाही आहे, कारण शाश्वती कुठंच नाही म्हणजे आता ते जेवढे देतील तेवढे.